मुद्दाम आज आपण सोयाबीनच्या शेतामध्येच आलेलो आहे कारण सोयाबीन मध्ये पेस्टिसाईडचा सा इतका मोठ्या प्रमाणात वापर होतोय आणि हे वापर होत असतानासुद्धा अळीचा प्रादुर्भाव जैसे ते आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा फार मोठ्या प्रमाणात उत्पादन खर्च वाढतो आणि नुकसान पण होत चाललं आहे केवळ अळी मारून उत्पादन कधीच वाढत नाही तर उत्पादनातली घट थांबते आणि म्हणून ते बघण्यासाठीच आज आपण आपल्या शेतात आलो आहे मित्र आता ही चाळीस दिवसाची सोयाबीन झालेली आणि ह्या सोयाबीनला पंचवीसाव्या दिवशी एक्सपोजर बायोटॉक्झिन आणि रायझोबियमची फवारणी दिलेली तर बायोटॉक्झिन जे जी आहे हे बायोपेस्टिसाइड आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चक्रीभुंगा असेल तुडतुडे असतील मावा असेल बाकीच्या ज्या किडी आहे किंवा आळीचे अंडी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये होती स्पोडॉप्टर त्याच्यामुळे त्याच्यामुळं ह्या बायोपेस्टिसाईडचा फवारा आपण इथं केला आणि बायोपेस्टिसाईडचा फवारा केल्यामुळं आज तुम्ही इथं बघाल की कुठेही शेंड्यावरती तुम्हाला खाल्लेलं दिसणार नाही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये खाल्ली तळाला काही पानांना खा पॉलिफॅगस पेस्ट जा जे आहे म्हणजे आळी जी आहे तिने खायला सुरुवात केली होती परंतु आता ह्या सोयाबीनमध्ये कुठेही आळी राहिलेली नाही कारण पंचवीसाव्या दिवशी जे काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीड होती आणि आळी होती ही त्या कीटकनाशकाच्या साथीच्या रोगाने मरून गेली चांगला पाऊस कंटिन्युअस असल्यामुळं ह्युमिडिटी आणि आर्द्रता हे जैविक कीड नियंत्रणासाठी खूप चांगली आहे आणि म्हणून बायोपेस्टिसाईडचा इथं आपण वापर केला बायोटॉक्झिन हे अश्वमेचं जे प्रॉडक्ट आहे त्याचा आणि त्याचा वापर केल्यानंतर आता चाळीस दिवस झालेलं आहे आणि चाळीस दिवस झाल्यानंतर आता सगळीकडे अळीचा अटॅक आलेला आहे अशा अवस्थेमध्ये इथं अटॅक दिसत नाही म्हणजे सुरुवातीला जी कीड जी आहे ती मेली तिच्यामुळे इथं स्पोर तयार झाले आणि आता बायोपेस्टिसाईडचं आच्छादनच या शेतीमध्ये तयार झालेलं बीज तयार झालेलं आहे आणि ते बीज जे आहे जशी काही आळी असेल किंवा कीटक असतील ते अशातात ती येतील ते साथीच्या रोगाने नैसर्गिकपणे मरतील म्हणजे आता परत पेस्टिसाईडच्या दुसऱ्या फवारणीची गरज भासत नाही कारण आता कुठंच आळी दिसत नाही की जेणेकरून सगळीकडे आता आळी दिसते महाराष्ट्रामध्ये दुसरा एक्सपोजरचा आपण फवारा घेतला आहे इथं बघितलं असेल तुम्ही का शेंड्यापर्यंत फुल जे आहे हे लागलेलं आहे अगदी तळापासून तर शेंड्यापर्यंत फुल लागलेलं आहे आणि फुटवे पण निघाले सोयाबीन काय होतं ज्या वेळेला पाऊस चांगला होतो तेव्हा एक सडीच वाहायला सुरुवात होतं आणि म्हणून हे एक सडी चालू नये एक सडी वाढू नये म्हणून फुटवा केला पाहिजे फुटवा केला तरच फुलं वाढणारेच फुलांच्या संकेत वाढवणारे पाता आता इथं फुटवा आणि फुलधारणा ही एक्सपोजरच्या फवारणीमुळं झालेलं आहे आणि आता सोयाबीन बघा गुड ग्यायला लागतंय चाळीस दिवसाचं म्हणजे याच्यापेक्षा जास्त वाढ सोयाबीनची झाली नाही पाहिजे परंतु फुटवे प्रत्येक फूल जे आहे त्याचं फुलात रूपांतर झालं पाहिजे आता ह्या ठिकाणी जे दिसतं आळीचा मार्ग जो आहे खोडाकडून वरती जाते तर आळी पाहिल्यानंतर फुलं खाते आणि फुलं खाऊन मग पानाकडे येते म्हणजे ज्या शेतांमध्ये आळी आहे तिथं आता ती पहिली फुलं खाते शेंगा खाते आणि नंतर पानांकडे जाते म्हणजे दुहेरी नुकसान जे आहे बायोपेस्टिसाईडचा वापर जर सुरुवातीला सोयाबीनमध्ये केला तर तो इथं सर्व फुलं जे आहे आबाधित आहे हे तुम्हाला पाहायला भेटतील आणि तिसरी जी फवारणी आहे म्हणजे त्याच्यामध्ये तिसरं जे आपण उत्पादन घेतलं होतं ते म्हणजे रायझोबियम रायझोबियम याच्यामुळं घेतलं की पुढचं पीक आपण आता इथं कांद्याचं किंवा गव्हाचं करणार आहे आणि मग हे गव्हाचं पीक करताना त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात युरियाचा आपण वापर करतो आता सोयाबीन हे असं पीक आहे की हे नत्राचं स्थिरीकरण जमिनीमध्ये करतं मग रायझोबियमसारखे जे जीवाणू जे आहे ते आपण ह्या जमिनीमध्ये मुद्दाम वाढवले वरून देऊन आणि आता ते मुळावरती गाठी जे आहे तयार करताय आणि त्या गाठीद्वारे नत्रचं स्थिरीकरण जमिनीमध्ये चालू आहे म्हणजे साधारणतः शंभर किलो नत्र हा आता जमिनीमध्ये स्थिर होणार आहे आता शेतकरी जो नत्र टाकत आहे त्याच्यामुळे फक्त सोयाबीन वाढते आणि कीड वाढते परंतु इथं जमिनीमध्येच आता नत्राची फॅक्टरी तयार झालेली आहे आणि नत्र तयार होण्याचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळे जमीन पण सुपीक होणार या पिकालाही फायदा होणार आणि पुढचंही पीक यशस्वी येणार अशा पद्धतीने की पहिली यशस्वी फवारणी जी आहे अश्वमेचं संशोधन जे आहे गेल्या पंधरा वर्षापासून आपण याच्यामध्ये काम करतो आणि त्याच्यामधून जे काही आपल्याला मिळालं ते शेतकऱ्यांना आपण वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो आमचे काही शेतकरी जे आहेत ते अठरा क्विंटलपर्यंत सोयाबीन एकरी उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आपल्या नगर जिल्हा असेल नाशिक जिल्हा आहे दहा बारा क्विंटलपर्यंत शेतकरी सहज पोचलेले आहे आणि त्यांनी ह्या तंत्राचा जर वापर केला तर पंधरा सोळापर्यंत ते सहज जाऊ शकतील आणि एकदम बीज प्रक्रियेपासून जर काम चालू केलं तर पंधरा सोळा क्विंटलच्या खाली शेतकरी येणारच नाही सोयाबीनमध्ये म्हणून हा एक मार्गदर्शक व्हिडिओ शेतकऱ्यांना करावा या आज असा संकल्प या ठिकाणी होता आणि म्हणून आपण या शेतात आलो आहे आता हार्वेस्टिंगच्या वेळेलासुद्धा आपण इथं एक व्हिडिओ काढणार आहे तर शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये बायोटॉक्झिनचा जर कीटकनाशकाचा वापर केला तर साथीचा रोग जो आहे तो आपल्या इतर किडींना सारखा येत राहील म्हणजे पुन्हा पुन्हा कीटकनाशकाची जी गरज पडते ती पडणार नाही एक्सपोजरचा फवारा आपण केलेला आहे त्याच्यामुळे फुटवे आणि फुलधारणा वाढलेली आहे आता जे शेतकऱ्यांचे पस्तीस चाळीस दिवसाचा सोयाबीन असेल ते सुद्धा एक्सपोजरचा फवारा घेऊन त्यांची फुलधारणा वाढू शकतात फुटवे वाढू शकतात साठ दिवसापर्यंत सोयाबीन जे आहे फुलधारणा आणि फुटव्यांचं काम करतं त्याच्यामुळं शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी काम केलं पाहिजे आणि उत्पादन वाढले तरच शेती परवडेल म्हणून सोयाबीन हे असं पीक आहे सहा सात हजार रुपये क्विंटल आपल्याला भाव या पिकाला मिळतो आणि सहा सात हजार रुपये जरी म्हणलं तरी तीन क्विंटल जर उत्पादन वाढलं तर आहे ह्या परिस्थितीमध्ये एका फवारणीमुळं तुमचं वीस हजाराचं उत्पादन शेतकऱ्यांना वाढणार आहे त्याच्यामुळं तुम्ही हे संशोधन जे झालेलं आहे हा अभ्यास जो झालेला आहे तर याचा या तंत्राचा शेतीमध्ये तुम्ही वापर करा आणि तुमचं उत्पादन वाढवा निश्चितपैकी तुमचं उत्पादन वाढेल आणि या ठिकाणी मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा शेअर करा लाईक करा आणि ह्या वर्षी जरी उकला असेल तंत्र तर पुढच्या वर्षी निश्चितपणे सोयाबीनसाठी अश्वमेची पंचवीस ते तीस दिवसाची पहिली फवारणी एक्सपोजर बायोटॉक्झिन आणि रायझोबियमची झालीच पाहिजे आणि दुसरी फवारणी एक्सपोजर सिलिकॉन आणि बायोटॉक्झिन ही करायला पाहिजे अशा पद्धतीने कीड व्यवस्थापन जर केलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च कमी होईल उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना या पिकातून नफा देखील मिळेल धन्यवाद